नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी थोडक्यात ओळख करून देतो. माझे नाव शेकडे संजय काकासाहेब. मी हिंदशाह मंडळाचे सीताराम साडे विद्यालय बागडपट्टी येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर आज आपण प्रकरण 10वे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ या पाठाचा उर्वरित भाग पाहणार आहोत. आता खुदिराम बोस पोलिसांच्या हाती लागले. थोडासा फीडबॅक घेऊ, मागचा भाग थोडासा घेऊ, म्हणजे तुमच्या पुढे लक्ष देईल. खुदिराम बोस पोलिसांच्या हाती लागले आणि त्यांना फाशी देण्यात आली. या प्रकरणाचा तपास करत असताना अनुशीलन समितीच्या कार्याची माहिती पोलिसांना झाली. कोणाला झाली? अनुशीलन समितीच्या कार्याची माहिती पोलिसांना झाली. त्यांनी या संघटनेच्या सदस्यांची काय केली? धरपकड सुरू केली. काय केली? या संघटनेशी संबंधित जे लोक होते, जे कार्यकर्ते होते, त्यांची काय केली? ब्रिटिश पोलिसांनी धरपकड सुरू केली. अरविंद घोष यांनाही अटक करण्यात आली. अरविंद घोष यांनाही काय केली? अटक करण्यात आली. आणि अरविंद बाबूंचा संबंध बॉम्ब तयार करण्याशी जोडण्यात सरकारला अपयश आल्याने त्यांना न्यायालयाने निर्देश सोडले. बॉम्ब तयार करण्याशी जोडण्यात आल्याने पण सरकारला त्यामध्ये काय आलं? अपयश आलं. आणि मग न्यायालयाने त्यांना काय केलं? निर्दोष सोडलं. अन्य सदस्यांना दीर्घ मुदतीच्या शिक्षा ठोठवण्यात आल्या. जे अन्य सदस्य होते त्यांना काय केलं? दीर्घकाळाच्या शिक्षा ठोठवण्यात आल्या. रासबिहारी बोस व सचिंद्रनाथ सान्याल यांनी क्रांतिकारी संघटनेचे जाळे बंगालबाहेर विस्तारले. बंगालबाहेर हे जाळे कोणी विस्तारलं? तर रासबिहारी बोस व सचिंद्रनाथ सान्याल यांनी क्रांतिकारी संघटनेचे जाळे बंगाल स्टेट सोडून दुसऱ्या राज्यापर्यंत सुद्धा काय केलं? पोहोचवलं. पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश येथे क्रांतिकारीची केंद्र उभारली. ही क्रांतिकार्याची जी केंद्र आहे ती कुठे उभारली? तर पंजाब, दिल्ली आणि उत्तर प्रदेश. व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंगवर बॉम्ब फेकण्याची धाडसी कृत्य रासबिहारी व त्यांच्या सहकार्याने केली. व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग वर जो बॉम्ब फेकला ते धाडसी कृत्य कोणी केलं? आदरणीय रासबिहारी बोस व त्यांच्या सहकाऱ्यांनी. पण या हल्ल्यातून लॉर्ड हार्डिंग वाचला. काय झाला? या हल्ल्यातून व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग कायला वाचला. आणि मद्रास प्रांतात क्रांतिकार्य चालू होते. कोणत्या प्रांतामध्ये? मद्रास प्रांतात. व वात्सी अय्यर या क्रांतिकाऱ्यांनी यश या ब्रिटिश अधिकाऱ्याला काय केलं? ठार केलं. आणि त्यानंतर त्याने स्वतःवर काय केली? गोळी झाडून आत्माहुती दिली. मद्रास प्रांतात क्रांतिकार्य चालू होते. संपूर्ण भारतामध्ये हे क्रांतिकार्य चालू होते. एक क्रांतिकारक वात्सी अय्यर यांनी यश या ब्रिटिश अधिकाऱ्याला काय केलं? ठार केलं. आणि त्यानंतर त्यांनी स्वतःवर काय केली?
गोळी झाडून आत्महुती दिली. इथपर्यंत आपण पाहिले. आता आपण पाठाचा पुढचा भाग पाहू. आता नवीन मुद्दा आहे, तुमचा पुढचा मुद्दा लक्षात येण्यासाठी हा भाग घेतलेला आहे. इंडिया हाऊस. काय? इंडिया हाऊस. भारतातील क्रांतिकार्याला परदेशातील भारतीय क्रांतिकारकाकडून सहाय्य मिळत असे. भारतातील क्रांतिकार्याला जे परदेशातील जे क्रांतिकारक आहेत, दुसऱ्या देशामध्ये जे क्रांतिकारक आहेत, त्यांच्याकडून काय व्हायचं? सहाय्य मिळत असे. लंडन येथील इंडिया हाऊस हे अशा सहाय्याचे महत्त्वाचे केंद्र होते. काय झालं? इंडिया हाऊस हे अशा सहाय्याचे काय होते? महत्त्वाचे केंद्र होते. आणि या केंद्रामधून आपल्या क्रांतिकारांना काय होती? मदत मिळत असे. जे परदेशात जे क्रांतिकारक आहेत, त्या क्रांतिकारकाकडून पाहिजे ती मदत आपल्या क्रांतिकारकांना मिळत असे. म्हणून इंडिया हाऊस हे अशा सहाय्याचे काही महत्त्वाचं केंद्र आहे. कोणतं? इंडिया हाऊस. श्यामजी कृष्ण वर्मा या भारतीय देशभक्ताने इंडिया हाऊसची स्थापना केली. परदेशामध्ये जे इंडिया हाऊस आहे, त्या इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. कोणी? पंडित श्यामजी कृष्ण वर्मा या भारतीय देशभक्ताने इंडिया हाऊसची स्थापना केली. कोणी केली? पंडित श्यामजी कृष्ण वर्मा या भारतीय देशभक्ताने काय केलं? इंडिया हाऊसची स्थापना केली. हे इंडिया हाऊस कुठं आहे? तर लंडन येथे. कुठे? लंडन येथे. या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिल्या जात. जे भारतीय तरुण हुशार आहेत, टॅलेंट आहेत, आणि इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत, अशा तरुणांना स्कॉलरशिप देण्याचं काम इथून केलं जायचं. अशा भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्त्या दिल्या जायच्या. असेच स्वातंत्र्यवीर सावरकरांना अशी शिष्यवृत्ती मिळाली होती. कोणाला मिळाली होती? स्वातंत्र्यवीर सावरकरांना. आता मादम कामा यांना जर्मनीत सूत कार्ड येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला. स्टुटगार्ट येथे भरलेल्या समाजवादी परिषदेत. कुठे? समाजवादी परिषदेत. भारताच्या स्वातंत्र्याचा. कुठला? भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला होता. कोणी केला? मादम कामा यांनी. हे ठिकाण कुठं आहे? जर्मनीमध्ये. कुठं आहे? जर्मनीमध्ये. काय प्रश्न उपस्थित केला? तर भारताला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. काय झालं पाहिजे? भारताला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. हा प्रश्न काय केला? जर्मनीमध्ये जे तुटगाड येथे भरलेले जागतिक समाजवादी परिषद जी होती, त्यामध्ये काय केला? मादम कामा यांनी हा प्रश्न उपस्थित केला. आणि याच परिषदेत त्यांनी भारताचा ध्वज फडकवला. काय केलं? याच परिषदेत त्यांनी काय केला? भारताचा ध्वज फडकवला. आता इंडिया हाऊसशी निगडित असलेला दुसरा क्रांतिकारक
दुसरा क्रांतिकारी म्हणजे मदनलाल धिंगरा। आता इंडिया हाऊसशी रिलेटेड एकदम क्लोज असा निगडीत असलेला दुसरा क्रांतिकारी म्हणजेच मदनलाल धिंगरा, आदरणीय मदनलाल धिंगरा। मदनलाल धिंगरा यांनी हे तरुण होते आणि त्यांनी कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला काय केले, ठार केले। त्याबद्दल मदनलाल धिंगरा यांना फाशी देण्यात आली। कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केले, कोणी केले, मदनलाल धिंगरा। आणि त्याबद्दल मदनलाल धिंगरा यांना केला फाशी देण्यात आले। आता पुढचा मुद्दा आहे गदर चळवळ, नवीन मुद्दा आहे गदर चळवळ। पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश विरोधी क्रांतिकार्याला गती मिळाली। फर्स्ट वर्ल्ड वॉर, पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश विरोधी क्रांतिकार्याला काय आली, गती मिळाली। ब्रिटिशांच्या शत्रूची मदत घेऊन भारतामध्ये सत्तांतर घडून आणता येईल, भारतीय सैनिकांची या प्रयत्नात साथ घेता येईल असे क्रांतिकारकांना वाटत होते। पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश विरोधी क्रांतिकार्याला खूप स्पीड मिळाला, खूप वेग मिळाला, गती मिळाली। ब्रिटिशांचे जे शत्रू आहेत, इंग्रजांचे जे शत्रू आहेत, त्या शत्रूंची मदत घ्यायची, कोणाची मदत घ्यायची, ब्रिटिशांच्या शत्रूंची मदत घ्यायची आणि भारतामध्ये काय करायचं, सत्तांतर घडवून आणायचं, असा क्रांतिकारकांचा विचार होता। तसेच भारतीय सैनिकांची सुद्धा या प्रयत्नात काय करतात, आपल्याला मदत घेता येईल, साथ घेता येईल असे क्रांतिकारकांना वाटत होते। पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये ब्रिटिश सरकार अडचणीत आलेलं होतं, आणि मग क्रांतिकारकांनी काय विचार केला की ब्रिटिश सरकारचे जे शत्रू आहेत ही योग्य वेळ आहे आणि त्या शत्रूंची मदत घेऊन आपण भारतामध्ये काय करू शकतो, सत्तांतर घडून आणू शकतो, बदल आणू शकतो। तसेच वायुदल असेल, भूदल असेल, नौदल असेल, या सर्व सैनिकांची आपल्याला काय करता येईल, मदत घेता येईल, साथ घेता येईल असे क्रांतिकारकांना वाटत होते। आणि या संधीचा लाभ घेण्यासाठी क्रांतिकारक संघटना काय स्थापन झाल्या। ही संधी ही आपल्याला मिळालेली, तिचा आपण फायदा घेतला पाहिजे असे क्रांतिकारकांना वाटत होते, म्हणून त्यांनी काय केल्या, संघटना स्थापन केल्या। आता गदर ही त्यातील एक प्रमुख संघटना आहे, गदर ही काय आहे, त्यातील प्रमुख संघटना आहे। आणि अशा संघटनेच्या माध्यमातून आपण कार्य करायचं। आता गदर ही त्यातील एका होती मुख्य संघटना होती। अमेरिका कॅनडा येथील भारतीयांनी गदर या संघटनेची स्थापना केली होती। कोणी केली होती, अमेरिका व कॅनडा या ठिकाणी जे भारतीय स्थायिक झाले होते, काही व्यवसायानिमित्त, नोकरीनिमित्त, शिक्षणासाठी जे गेले होते, त्यांनी गदर या संघटनेची स्थापना केली होती। काय केली होती, गदर या संघटनेची स्थापना केली होती।
लाला हरदयाळ भाई। नंबर एक, लाला हरदयाळ भाई परमानंद डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानकोजे इत्यादी क्रांतिकारक या संघटनेचे प्रमुख नेते होते। गदर या संघटनेचे प्रमुख नेते कोण होते, प्रश्न असा आहे। गदर या संघटनेचे प्रमुख नेते कोण होते, तर लाला हरदयाळ भाई। कोण? लाला हरदयाळ भाई। परमानंद डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे, परमानंद नंतर डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे इत्यादी क्रांतिकारक या संघटनेचे काय होते, प्रमुख नेते होते। इथपर्यंत समजलं? आता गदर या शब्दाचा अर्थ काय, गदर या शब्दाचा अर्थ काय? तर गदर म्हणजे विद्रोह, गदर म्हणजे विद्रोह। गदर हे या संघटनेच्या मुखपत्राचे नाव होते। काय होते? मुखपत्राचे नाव होते। गदर हे या संघटनेच्या मुखपत्राचे काय होते, नाव होते। आणि या मुखपत्रातून ब्रिटिश राजवटीचे भारतावरील दुष्परिणाम विशद करण्यात येत। या मुखपत्रातून काय केलं जायचं, ब्रिटिश राजवटीचे भारतावर काय जे दुष्परिणाम झालेले आहेत ते विशद करण्यात येत असे। भारतीय क्रांतिकारकांच्या 600 भारतीय क्रांतिकारांच्या 800 कृत्यांची माहिती सांगितली जाईल। जे क्रांतिकारकांचं जे कार्य आहे, जे 800 कार्य आहे, त्या कार्याची माहिती दिली जायची, सांगितली जायची। या मुखपत्रातून काय केल्याची, सांगितली जायची। ब्रिटिश राजवटीचे काय दुष्परिणाम झाले आहेत आपल्या देशावर, त्याचं विश्लेषण या मुखपत्रातून केलं जायचं। अशा प्रकारे राष्ट्रप्रेम व सशस्त्र क्रांती यांचा संदेश गदर या मुखपत्राने भारतीयांना दिला। राष्ट्रप्रेम काय असतं, सशस्त्र क्रांती काय असते, याचा संदेश गदर या मुखपत्राने भारतीयांना दिला। कोणत्या मुखपत्राने? गदर। काय संदेश दिला? राष्ट्रप्रेम व सशस्त्र क्रांती। राष्ट्रप्रेम व सशस्त्र क्रांती। ब्रिटिश विरोधी उठाव करण्यासाठी गदर संघटनेच्या नेत्यांनी युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेण्याचे ठरवले। ब्रिटिश गव्हर्नमेंट विरुद्ध जर उठाव करायचा असेल तर ही चांगली संधी आलेली आपल्याला, आणि या संधीचा फायदा आपण घेतलाच पाहिजे। म्हणून गदर संघटनेच्या नेत्यांनी युद्धजन्य परिस्थितीचा काय केला, फायदा घेण्याचे ठरवले। कारण ही जी संधी, ही पुन्हा आपल्याला मिळणार नाही, परत आपल्याला मिळणार नाही। म्हणून ह्या संधीचा आपण काय केला पाहिजे, फायदा घेतला पाहिजे। ही जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, ही परिस्थिती आपल्यासाठी योग्य आहे, आणि या संधीचा आपण काय केला पाहिजे, फायदा घेतला पाहिजे। त्यांनी पंजाबमध्ये ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्यासाठी योजना आखल्या। कुठे? पंजाबमध्ये। काय करायचं पंजाबमध्ये, पहिला काय करायचा, उठाव करायचा, आणि त्याचं पूर्ण प्लॅनिंग केलं, योजना आखली। लष्करामधील भारतीय सैनिकांना उठावात सामील होण्यासाठी उद्युक्त केले।
ब्रिटिश आर्मीमध्ये, ब्रिटिश लष्करामध्ये जे भारतीय सैनिक आहेत, कोण आहेत, भारतीय सैनिक, या सैनिकांना उठावात सामील होण्यासाठी उद्युक्त केले. तुम्ही आम्हाला मदत करा असे आवाहन त्यांना केले. की तुम्ही जर साथ दिली, आम्हाला जर मदत केली, तर आपल्या देशाला काय होईल, लवकर स्वातंत्र्य मिळेल. रास बिहारी बोस आणि विष्णू गणेश पिंगळे यांनी उठावाचे नेतृत्व करावे असे ठरले. हा जो उठाव आहे, या उठावाचं नेतृत्व कोणी करायचं? तर मग पूर्ण प्लॅनिंग केलं, नियोजन केलं, त्याशिवाय लढा आपला यशस्वी होणार नाही. रास बिहारी बोस आणि विष्णू गणेश पिंगळे यांनी उठावाचं काय करायचं, नेतृत्व करायचं असं ठरलं. कोणी? रास बिहारी बोस आणि विष्णू गणेश पिंगळे. पण फितुरीने ब्रिटिशांना योजनेचा सुगावा लागला आणि पिंगळे पोलिसांच्या हाती सापडले आणि त्यांना फाशी देण्यात आली. दुर्दैवाने फंद फितुरीने ही जी योजना आखलेली होती, ही जे प्लॅनिंग केलं होतं, याची बातमी ब्रिटिश सरकारला लागली आणि लागल्याच्या नंतर पिंगळे पोलिसांच्या हाती सापडले आणि त्यांना काय केलं, फाशी देण्यात आली. रास बिहारी बोस मात्र निष्ठून जाण्यात यशस्वी झाले. आणि जपानमध्ये जाऊन त्यांनी आपले क्रांतिकार्य सुरू ठेवले. कोणत्या देशात त्यांनी आपलं क्रांतिकार्य सुरू केलं? जपानमध्ये. कोणी केलं? रास बिहारी बोस. कोण? रास बिहारी बोस. कोणत्या देशामध्ये? तर जपानमध्ये जाऊन त्यांनी आपले क्रांतिकार्य पुन्हा सुरू ठेवले. युद्ध काळात परदेशातही अन्यत्र क्रांतिकारी चळवळ कार्यरत होती. पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये अन्यत्र ठिकाणी, अन्य ठिकाणी सुद्धा क्रांतिकारी चळवळी चालू होत्या, क्रांतिकारी चळवळ कार्यरत होत्या. बर्लिनमध्ये वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेन दत्त आणि हरदयाळ यांनी जर्मन परराष्ट्र खात्याच्या सहकार्याने ब्रिटिश विरोधी योजना आखली. बर्लिनमध्ये वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय भूपेन दत्त आणि हरदयाळ यांनी जर्मन परराष्ट्र खात्याच्या सहकार्याने, जर्मनीच्या सहकार्याने, त्या देशाच्या परराष्ट्र खात्याच्या मदतीने ब्रिटिश विरोधी योजना आखली. काय केली? ब्रिटिश विरोधी योजना आखली. आणि सन 1915 प्रताप बरकतुल्ला व ओबीदुल्ला सिंधी यांनी काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली होती. सन 1915 महेंद्र प्रताप बरकतुल्ला व ओबीदुल्ला सिंधी यांनी काबूलमध्ये काय केलं, स्वातंत्र्य भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली होती. कुठे केली हंगामी सरकारची स्थापना? काबूलमध्ये. किती साली केली? 1915.
कोणी केली? महेंद्र प्रताप बरकतुल्ला व ओबी दुल्ला सिंधी। विद्यार्थी मित्रांनो, पाठाचा भाग संपलेला आहे, उर्वरित भाग आपण नंतरच्या तासाला घेऊ। धन्यवाद।